नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे प्रसाद गोडके व्लॉग्स। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ ना खूप 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 स्पेशल होणार आहे, कारण आपण जो मागचा फूड ब्लॉग केलता, जो निप्तीच्या बेळवर फूड ब्लॉग केलता, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं। आज असाच एक फूड ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहे, कारण काय होतं आहे की मराठी मुलं तरुण जी व्यवसायामध्ये फूड ब्लॉग व्यवसायामध्ये उतरतात, ती व्यवसायामध्ये उतरताना काही कपड्यांच्या व्यवसायामध्ये उतरतात, काही फूड व्यवसायामध्ये उतरतात, पण ज्यावेळेस ना आपला व्यवसाय आपण चालू करतो त्यावेळेस ते व्यवसाय करताना काहीतरी डिफरंट केलं की तो व्यवसायाला अजून जोर धरतो आणि तुमचा व्यवसाय नक्की यशस्वी होतो। समजा तुम्ही पान असेल तर पानमध्ये आता व्यवसायामध्ये फायर पान आलं, तर पान साधा पान 20 रुपये, फायर पान 80 रुपये, म्हणजे काहीतरी डिफरंट केलंय। ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीमचे व्हिडिओ बघत असतात युट्यूबवरती इंस्टावरती, ते आईस्क्रीमचे व्हिडिओ तुम्ही पाहत असतात की स्टिकने आईस्क्रीम देतात आणि ते काहीतरी डिफरंट आहे, म्हणजे ते लोकांना आवडते आणि ते काहीतरी वेगळं होतं। तर आपण अशाच एका परफेक्ट गोटी सोडा शॉपला आपण भेट देणार आहोत। तर ते सोडा काय असा स्पेशल, म्हणजे खूप स्पेशल आहे, कारण साधे सोडा कसा असतो, आपण पॅकिंगमध्ये सोडा घेतो हॉटेलमध्ये गेल्यावर, त्यानंतरून काही सोड्यांचं कसं असतं की आपण ते बघतो जे रोड साईड सोडा असतात ते त्या मशीनमध्ये बनवतात आणि ते सोडा आपण सर्व करतात। तर हा सोडा थोडा स्पेशल आहे, कारण तुम्ही आत्ता इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ पाहत असताल की ते एक वाटी सोडतात आणि त्या सोड्यातून जे म्हणजे फेस बाहेर येतो त्याला एक आपण रॉकेट सोडा म्हणू शकतो, आणि हाच रॉकेट सोडा आपण इथं पिण्यासाठी आलो आहे। तर त्यांनी सुरुवात कशी केली याच, आणि आपण त्यांना आता सर्व काही त्यांना विचारणार आहोत, सर्व याच्या मागची हिस्ट्री ते सर्व ते सगळं सांगणार आहेत। तर आपण त्यांना आता भेटूयात। माहिती घेऊया, म्हणजे त्यांचं नाव काय आहे आणि त्यांनी कधी ओपनिंग केली त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर नमस्कार। तर तुमचं प्रथम तर नाव सांगा आम्हाला। माझं नाव किरण गजानन निकंतर। मी ऍक्च्युली कसं, मी रेल्वे सर्व्हिसला आहे आणि हा जो व्यवसाय आपण सुरू केला आहे माझ्या लहान भावासाठी, म्हणजे शैलेश गजानन निकंतर यांच्यासाठी केलेला आहे। ऍक्च्युली हा जो ही कन्सेप्ट जे मी प्रॉपर तसा जळगावचा, जळगाव म्हणजेच खान्देश, ते जळगाव खान्देश हे जर बघितलं तर त्या साईडला गोटी सोडा हा खूप प्रसिद्ध आहे। आम्ही लहानपणापासून आतापर्यंत खूप मध्ये ते बघतच आलेलो आहे, आणि त्यानंतर एक असेच कन्सेप्ट डोक्यात आली, माझे दाजी आहेत औरंगाबादला, उल्कानगरीत त्यांचं सेम शॉप आहे द परफेक्ट गोटी सोडा, त्यांच्याकडनं आपण गाईडलाईन घेऊन आपण ह्याच इथं नजरला आपण ही ब्रांच सुरू केलेली आहे। तर परफेक्ट गोटी सोडा तुम्ही नाव ठेवलंय, तर यामाग काही रिझन की परफेक्ट ठेवा की असंच तुम्ही परफेक्ट ठेवलंय की लोकांना परफेक्ट वाटावं म्हणून? नाही, परफेक्ट द परफेक्ट गोटी सोडा हे ठेवण्याचं नाव असं आहे की आपण जे काही करतोय ते जवळजवळ परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय। आता तुम्ही बघितलं असेल, आता तुम्ही नंतर तुम्ही ट्राय कराल तेव्हा आपल्याला कळेलच, आपण जे आता जे सोडा बनवतो नॉर्मल आपण बर्फ यूज करतो, पण आपण हायजीन मेंटेन करण्यासाठी आपण त्यात कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा असा बर्फ नाही, आपण फक्त बॉटल चिल्ड करतो, चिल्ड करण्यासाठी बर्फ यूज करतो, म्हणजे बाहेरचा आपण असं इतर कोणता बर्फ आपण यूज नाही करत। त्याच्यानंतर आपण जे आता तुम्ही बघू शकाल की हे जे मसाले वगैरे जे आहेत आपण हे सगळे होममेड आहेत, म्हणजे त्याच्यात आपण काळे मिरे वगैरे हे जे असे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण हे सगळे घरी आणून ते बनवून घेतलेले, त्याच्यामुळे याच्यात एक आपण एक म्हणतो गुणकारक पण म्हणता येईल त्याच्यात, आणि आपण हायजीन मेंटेन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो। त्याच्यानंतर आपल्याकडे जवळजवळ 20 फ्लेवर आहेत, त्याच्यात लेमन, काळा कट्टा, गोल जिरा, स्ट्रॉबेरी, पेरू, कच्ची कैरी असे 20 फ्लेवर आहेत, हे सगळे आपण होममेड करतो। आणि ही जी कन्सेप्ट आहे तुम्ही जिथे वाटी टाकता त्यातून फेस होतो, तर त्याबद्दल काय सांगा? ऍक्च्युली याच्या अगोदर जो सोडा पिलेला होता मी आतापर्यंत, आता जे काही पीत आलो खानदेशी तुम्हाला जर सांगितलं खानदेशी सोडा तो बघितलेला होता, साधा पिलेला असतो, त्यात मसाला वगैरे सगळं मिक्स केलेलं असतं, पण एक म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचे दाजी अंकुश सोनार उल्कानगरी औरंगाबाद इथं त्यांची ब्रांच आहे, आता ही आपण असं म्हणू शकतो की ही आपली सेकंड ब्रांच आहे नगर अहमदनगरमध्ये सेकंड ब्रांच आहे असं म्हणू शकतो। हे त्यांनी इन्व्हेंट केलेलं आहे की साधा आपण असं मिक्स करण्यापेक्षा आपण असं काहीतरी वेगळं करू, एक लोकांना इनोव्हेटिव्ह पण आणि एक आवडेल या हिशोबाने, म्हणजे आपण साधा फ्लेवर आणि सोडाची पहिली टेस्ट, त्याच्यानंतर मसाला टाकल्यानंतर ती जी एक टेस्ट होती एक ट्विस्ट म्हणू शकतो आपण, तसं आपण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे।
तर यांना खूप म्हणजे यांचं यांची ब्रँच म्हणता येईल आपल्याला की त्यांचं औरंगाबादला एक फर्स्ट ब्रँच आहे, त्यांच्या दाजींची आणि दुसरी ब्रँच आपण नगरला म्हणू शकतो. तर आता नगरचा पत्ता मी तुम्हाला त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचा आता जो शॉपचा पत्ता आहे तो तुम्ही सांगा. आपला शॉपचा पत्ता आहे लिंक रोड तुबे कॉम्प्लेक्स RMT जिमच्या समोर शॉप नंबर 8. आता आपण त्यांच्याकडून एक सोडा पण पिणार आहोत, त्याची टेस्ट पण सांगणार आहोत आणि एक सोडा चॅलेंज स्पेशल तुमच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण करणार आहोत. तर तुम्ही आता कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. आता मित्रांनो तुम्हाला एक सांगतो म्हणजे त्यात विशेष काय की जे गुटी सोडा म्हणतो तर ती जी गुटी असते ती इथं असते. म्हणजे त्यातून आवाज तुम्हाला दाखवतो की ह्या गुटी सोड्याचा आवाज नेमका कसा येतो तर ते आता आपल्याला दाखवते. तर आता आपण फ्लेवर कोणता घेतोय तर हा एक कोको कोला फ्लेवर आणि एक काला खट्टा फ्लेवर. आपण दोन फ्लेवर घेणार आहे आणि आपलं चॅलेंज या दोन फ्लेवर मध्ये होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता ते आता काला खट्टाचा जो फ्लेवर येतो त्या ग्लासमध्ये टाकतायत. एक कोको कोला फ्लेवर आणि एक काला खट्टा फ्लेवर दोन्ही फ्लेवर ते दोन ग्लासमध्ये आता टाकतायत. हे ओपनर असतं, हे ओपनर आहे पाहू शकता तुम्ही. हे असं ओपनर असतं, त्या ओपनरने ती गोटी सोडायची जी बॉटल असते ती ओपन केली जाते. तर आता आपण पाहूया तुम्ही स्पेशल आवाज बघा त्याचा आवाज कसा येतो. हे बघा ती गोटी जी तिथून आता बाहेर निघलेली आहे आणि ह्यामध्ये काय म्हणजे फक्त पाणी आहे यामध्ये. त्याच्यात आपलं आपलं फिल्टर पाणी असतं आणि सोडा मिक्स केलेला असतो. फिल्टर पाणी आणि सोडा. तर आपण पाहूया पाहू शकतो तुम्ही अशा त्यातून हवा जी येते गॅस बाहेर येतो त्यातून. आणि भैया ती गोटीची ती आतमध्ये राहते का म्हणजे गोटी म्हणजे स्पेशल म्हणजे आपण जी खेळण्याची गोटी म्हणतो ती गोटी. आता आपण जे काय त्याच्यात गॅस जे भरतो त्या गॅसने जो काही प्रेशर क्रिएट होतो त्याच्याने ती गोटी लॉक होते. ती लॉक होते आतमध्ये, ती लॉक होते आणि जो एक स्ट्रॉंगनेस होऊ शकतो तो त्याच्यात कमी नाही होत, तसा जसा राहतो त्यामुळे ती आतमध्ये त्याच्यामध्ये आतमध्ये राहतो. तर आता हे दोन ग्लास असते ती ग्लासात आपलं चॅलेंज होणार आहे, ते आपण चॅलेंज करणार आहोत. तर पाहूया आणि हे चॅलेंज काय असतात तुम्हाला सांगतो. मी आणि माझा मित्र प्रतीक देव म्हणजे आपण दिवाळी व्लॉग ज्यांनी एंड केलता तो मित्र आम्ही दोघं आहोत आणि आम्ही दोघं ते चॅलेंज करणार आहे की ते ज्यावेळेस आम्ही आधी दोघं पिणार आणि ज्यावेळेस ती वाटी टाकणार त्यात लवकर कोण संपवत आहे याचं चॅलेंज स्पेशल चॅलेंज होणार आहे. तर ते चॅलेंज तुम्ही नक्की बघा आणि कोण जिंकत आहे कमेंट मध्ये पण सांगा आणि हे जे ओनर आहेत ते पण अनाऊन्स करतील की यामध्ये विनर कोण आहे. तर आता ते आपण पाहूया. तर मित्रांनो आता आपण खास जे सोडा चॅलेंज आहे ते आपण करणार आहोत आणि यामध्ये कोण विनर होणार आहे ते ओनर सध्या स्वतः सांगतील. तर ओनर आपल्याला सांगतील आता काय चॅलेंज आहे नेमकं. तर चॅलेंज काय ते सांगा. आता इथे आहे प्रसाद दादा आणि प्रतीक दादा, हे दोघांपैकी जो लवकर संपेल तो विनर असेल. काय तुम्ही सांगा मसाला काय. ही जी ही मसाला वाटी आणि आता यांच्या आता जो एक काला कट्टा आणि एक कोला असे दोन फ्लेवर आहेत. म्हणजे तुम्ही जे इंस्टाग्राम रील्स वर पाहताय ते टाकल्यानंतर फेस होतो तर तीच आता ट्विस्ट या व्हिडिओ मध्ये येणार आहे आणि तो चॅलेंज आता आपण पाहूया काय होत आहे ते. एक दोन तीन आणि जवळ जवळ बघितलं तर दोघांनी सारखंच संपवलंय. तरी दोघं विनर आहे असं म्हणू शकतो आपण. तर हे खूप म्हणजे खूप भारी वाटलंय त्या फ्लेवर म्हणजे माझ्या नाकात गेलं होतो. तरी पण आता चॅलेंज आम्ही दोघांनी पण जिंकलंय आणि खूप भारी टेस्ट पण भारी होती आणि खूप मजा पण आली. तर मित्रांनो अशा रीतीने आपण आम्ही सोडा पिलोय आणि खूप भारी वाटलं. टेस्ट तर खूप एक नंबर टेस्ट होती आणि इथं जे चॅलेंज केलं त्यामध्ये पण खूप मजा आली आणि सोड्याची टेस्ट होती ती अप्रतिम म्हणजे त्याला तोडच नाही नगरच्या भाषेत नाद नाही करायचा. आणि खरं तर आता आपल्या बरोबर ओनर आहेत आणि जे त्यांनी म्हणजे हे जे ओनर आहेत त्यांचेच भाऊ आहेत ते तिथं इथं शॉपवर असतात. तर तुम्हाला एकदा व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही इथं येऊ शकता आणि नक्की आम्ही म्हणतो आणि याचा एकदम टेस्ट घ्या आणि भारी तुम्ही पण चॅलेंज करू शकता. तुमच्या रील्सवर तुम्ही हे चॅलेंज टाकू शकता आणि खूप 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 भारी टेस्ट होती. तर आता आपण यांना धन्यवाद देऊया आणि हा व्हिडिओ आपण आता एंड करूया. तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असंच प्रेम आपल्याला राहू द्या आणि परफेक्ट ब्युटी सोडा शॉपवर पण राहू द्या आणि नक्की एकदा व्हिजिट करा. तर धन्यवाद.